आता पुढील बातमीकडे सांगलीच्या काळ्या खणीतील कचरा काढण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे स्वच्छता बकेट तयार करण्यात आले या बकेटच्या माध्यमातून एकावेळी वेळी अर्धा टन कचरा गोळा केला जाणार आहे अग्निशामक विभागाच्या बोटीवर हे बकेट बसवण्यात आलं याद्वारे दररोज किमान दोन तास काळ्या खणीची स्वच्छता केली जाणार आहे सांगलीच्या मध्यवर्ती असणाऱ्या काळ्याखणीतील कचरा आणि प्लास्टिक साहित्य काढण्यासाठी जाळी असणारे बकेट तयार केले आहे हे बकेट अग्निशामक विभागाच्या बोटीवर बसवण्यात आले असून बोट जशी जशी पुढे सरकेल तसा कचरा जाळीत अडकला जातो त्यानंतर काठावर येऊन हा कचरा बाहेर काढण्याची व्यवस्था त्यामुळे शक्य झाली आहे एका फेरीत साधारण सहाशे ते सातशे किलो कचरा या देशी बनावटीच्या स्वच्छता बकेटमुळे गोळा केला जाऊ शकतो त्यामुळे पुढील काही दिवस ही मोहीम अशीच सुरू ठेवून संपूर्ण काळ्याखणीतील कचरा बाहेर काढून हा जलसाठा स्वच्छ करण्यात येणार आहे या देशी बनावटीच्या बकेटची पाहणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी करत त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा पाहिले यावेळी मुख्य अग्निशमक अधिकारी चिंतामणी कांबळे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे मुकादम शिंगे आणि कर्मचारी उपस्थित होते स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मान्य शासनाच्या गाईडलाइन्स आहेत त्याप्रमाणे वॉटर बॉडी दुरुस्तीसाठी किंवा आणि स्वच्छतेसाठी मान्य आयुक्त नितीन कापडणीस साहेब यांच्या कल्पनेतून इंडियन जुगाड करून अग्निशमन विभागाच्या बोटीवर आम्ही जाळीचं एक सांगाडा तयार केला आहे त्यात बसवून आम्ही आता वॉटर बॉडी स्वच्छतेचं प्राथमिक स्वरूपात प्रात्यक्षिक घेतलं आहे ते सक्सेस झालं आहे त्याप्रमाणे दररोज नियोजन करून आम्ही आता वॉटर बॉडी पूर्ण स्वच्छता करून घेणार आहोत कारण अग्निशमन विभागाच्या जी बोट आहे त्या बोटीवर इंडियन जुगाड टाईप करून असं जाळी सांगाडा तयार करून त्याला जाळ्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवल्यात जशी जशी बॉडी आमची बोट पुढे जाईल तसं तसं त्या जाळीमध्ये सगळा कचरा येऊन साठणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते कर्मचारी लावून बाहेर काढत आहोत मोहीम आम्ही दररोज घेणार आहोत दररोज दहा ते दोन ह्या दरम्यान नियोजन केलं आहे आणि जोपर्यंत बॉडी वॉटर बॉडी पूर्ण स्वच्छ होत नाही तोपर्यंत स्वच्छ करणार आणि यानंतर प्रत्येक आठवड्यात एकदा असं मोहीम राबवणार आहोत